नमस्कार, आम्ही डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI परभणी या युवा संघटनेचे कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही स्त्रीविरोधी जातीयवादी धर्मांध राजकारण केल्या जाते किंवा ही सामाजिक व्यवस्था अशा प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत. नांदेडचा अक्षय भालेराव असेल, त्यानंतर गिरिरत्न तपकाले लातूरचे, त्यानंतर मुंबईला चर्च गेट येथे ज्या मुलीचा बलात्कार आणि हत्या झालेली आहे, त्यासोबतच मीरा रोड या ठिकाणी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्य यांच्यावरती म्हणजे निर्घृण हे करून खून केला गेलेला आहे. अशा ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, परभणीतील शिकलकरी समाजाचे जे तरुण आहेत त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. बेटमोगऱ्यामधील भटक्या विमुक्त जातीतील एका व्यक्तीची म्हणजे मयत झाल्यानंतर ती मयत तिथून नेऊ देत नाहीच उच्चवर्णीय, अशा प्रकारचा समाज आपण महाराष्ट्रामध्ये घडवतो आहे, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आहे, त्या महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडत आहेत, त्या खूप दुर्दैवी आहेत. आम्ही DYFI जे तरुण आहोत, एक तरुण शक्ती म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्ही काही सहन करू शकत नाही, त्यामुळे आज आम्ही त्याचा निषेध करतो आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे आम्ही निदर्शने या गोष्टींच्या विरोधात करत आहोत.